नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 12 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मान्सूनने एक आनंद वार्ता दिली आहे. मान्सूनची वाटचाल सुरू झाली असून याविषयी अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडने. प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनचे गुरुवारी राज्यात जोरदार आगमन झाले आहे. गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग त्याने व्यापला असून आगामी 4 ते 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान पुढील 4 दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. निसर्ग वादळाने संपूर्ण बाष्प शोषल्याने मान्सून लांबला होता. या वादळाच्या प्रभावाने तो कर्नाटकात स्थिर झाला होता, पण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तो गतिमान होऊन महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोरोना संकट काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीक कर्ज वेळेवर मिळावे यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सूचना केंद्राने ही सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरूनही अर्ज करता येणार आहे. सोयरिकेच्या वादातून माजी सैनिकाची हत्या झाली आहे. पारनेर तालुक्यातील जापेगाव येथे ही घटना घडली. मनोज संपत अवटी हे काही दिवसांपूर्वी सेवा संपवून घरी आले होते. 8 जून रोजी सायंकाळी त्यांच्यावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला. गंभीर जखमी अवटी यांचे गुरुवारी निधन झाले. या प्रकरणी 3 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी आणखी 7 कोरोनाबाधित आढळले. यात नगर शहरातील 4 आणि राहता तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 239 वर पोहोचली आहे. आणखी 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी 5 जणांना बूथ हॉस्पिटलमधून तर एकाला कोपरगाव येथून वैद्यकीय तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत 3,231 नमुने तपासले आहेत. यातील 2,901 नमुने निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 61 सक्रिय रुग्ण आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्याने संगमनेरच्या नायब तहसीलदारांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे महसूल विभागातच वादाला तोंड फुटले आहे. 7 रोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजपत्रित अधिकारी महासंघाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. कोरोना संकटामुळे गुरुपौर्णिमा उत्सवासाठी पालख्या घेऊन शिर्डीत येऊ नये असे आवाहन साई संस्थान प्रशासनाने केले आहे. 4 ते 6 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव होत आहे. गावठी कट्टा व 2 कारतुसांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद शिवारात गुरुवारी ही कारवाई केली. श्रीरामपूर शहर, सुतगिरणी परिसर, गोंधवणी, शिरसगाव, उंदिरगाव, हरेगाव या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती कामांनी वेग घेतला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या वेबसाईटला. नमस्कार.